नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ ट्युटोरियल चॅनल मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। मी महाजन सर, राजीव गांधी विद्यालय घोटाळे। मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण 4 भौमितिक रचना या प्रकरणातील रचना क्रमांक 2 त्यातला प्रकार दुसरा आज आपण अभ्यासणार आहोत। मागच्या व्हिडिओ मध्ये प्रकार पहिला आपण पाहिलेला होता की ज्या प्रकारामध्ये वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे। आज आपण पाहणार आहोत वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढावी। तर त्यासाठी एक उदाहरण मी फळ्यावर लिहिलेलं आहे। तर बघा, इथे उदाहरण आहे 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा। या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढणे। स्पर्शिका म्हणजे काय? तर वर्तुळाच्या कोणत्याही एका बिंदूला स्पर्श करून जाणारी रेषा म्हणजे स्पर्शिका। तर अशा प्रकारची स्पर्शिका आपल्याला वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढायची आहे। मग तेव्हा नेमकी ती रचना कशी करावी, तर त्याची कच्ची आकृती मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो, नंतर आपण पक्क्या आकृतीकडे जाऊया। तर बघा, इथे 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा म्हटलंय। समजा कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर त्रिज्या घेतली आणि एक वर्तुळ काढलं, ओके। या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून, समजा हा वर्तुळ केंद्र ओ आहे आणि वर्तुळावर कोणता एक बिंदू घेतला, समजा मी ए, तर या बिंदूतून जाणारी स्पर्शिका आपल्याला काढायची आहे। तर वर्तुळ केंद्राचा उपयोग करत असताना आपण काय केलं होतं, तर वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरचा बिंदू हा एकमेकांना जोडला आणि तो पुढे वाढवला आणि मग त्याचा लंबदुभाजक काढला आणि तो लंबदुभाजक बरोबर ए या बिंदूला स्पर्श करून गेला। आता मात्र वर्तुळ केंद्राचा उपयोग करायचा नाही। मग अशा वेळेला काय करायचं, तर हा जो वर्तुळावरचा ए बिंदू आहे त्या बिंदूतून जाणारी वर्तुळाला एक जीवा आपण काढायची आहे, ओके। आता ही जीवा काढल्यानंतर काय होणार, समजा त्याला जीवाला नाव दिलं मी ए बी, तर ही थोडक्यात वर्तुळाची छेदिका झालेली आहे आणि ए बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे अशा पद्धतीची। मग आपण मागे एक वर्तुळ प्रकरणामध्ये प्रमेय शिकलेलो आहोत, स्पर्शिका छेदिका प्रमेय। समजा ही स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे, यांच्यात तयार झालेला हा जो कोण आहे या कोणासमोर, हे बघा, आठवत असेल तर बघा, समजा दुसरा एक बिंदू मी सी घेतला आणि तो सी बिंदू जीवेच्या अंत्यबिंदूशी जोडला, तर या कोणाच्या संबंधित असलेल्या समोरील कोण, बरोबर, याच्या समोरचा कोण, हा जो कोण तयार होतो हा आंतरलिखित कोण आहे बी सी ए। या आंतरलिखित कोणासमोर आणि स्पर्शिका छेदिकेजवळ तयार झालेला कोणासमोर हे समान असतं हे आपण शिकलेलो आहोत। त्या प्रमेयाचा आधार आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने मग जीवा काढल्यानंतर अजून एक बिंदू आपण वर्तुळावर घ्यायचा आणि जीवेचे अंत्यबिंदू त्या बिंदूशी जोडायचे। मग पुढे काय करायचं, तर या सी बिंदूवर कंपास टोक ठेवून कंपासमध्ये ठराविक अंतर घ्या आणि सी कोण ज्या दोन बाजूंनी तयार झाला त्याच्यावर कंस टाकायचा, तेच अंतर कंपासमध्ये असू द्या। आता ए बिंदूवर कंपास टोक ठेवून या जीवेला छेदून जाईल असा एक कंस काढायचा। ही कच्ची आकृती समजून सांगतोय। मग नंतर हा जो कंस आपण काढलेला आहे तो कंस सी बी आणि सी ए या दोन बाजूंना छेदून जातोय, त्या छेदन बिंदूंमधला अंतर पुन्हा कंपासमध्ये घ्या, तेच अंतर कायम असू द्या। आता कंपासचं टोक या छेदन बिंदूवर ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदून जाईल असा एक कंस करा।
हा छेदन बिंदू निश्चित करा, हा छेदन बिंदू आणि ए बिंदू जर जोडला तर आपल्याला स्पर्शिका तयार झालेली दिसेल। अशा पद्धतीची रचना आपल्याला प्रत्यक्ष करायची आहे। तर बघूया आता प्रथम काय करावं लागेल, मग 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढूया। तर कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर आपण घेऊया, ठीक आहे। आणि कंपासचा तो आता या केंद्रबिंदूवर ठेवून एक वर्तुळ काढून घेऊया। अशा पद्धतीची ही वर्तुळ आपण तयार केलेला आहे, 3.6 सेंटीमीटर त्रिज्या त्याची आहे। या वर्तुळाला समजा केंद्रबिंदूला मी ओ नाव दिलं, त्यावरील कोणत्याही बिंदूतून मग कुठेतरी एक बिंदू आपण निश्चित करूया, समजा इथे मी निश्चित केला, त्याला नाव दिलं ए। तर या ए बिंदूतून जाणारी आपल्याला स्पर्शिका काढायची आहे। मग त्यासाठी मी काय सांगितलं, तर ए बिंदूतून जाणारी वर्तुळाची जीवा प्रथम आपण काढायची, का केंद्राचा उपयोग आपल्याला करायचा नाही, ओके। तर अशा पद्धतीची जीवा ए बी मी काढलेली आहे। नंतर ए जीवेचे अंत्यबिंदू ए आणि बी हे वगळता वर्तुळावर अजून एक बिंदू आपण स्थापन करूया सी, आणि त्या सी बिंदूशी जीवेचे अंत्यबिंदू जोडून घ्या। आता बघा, केंद्राला आपण स्पर्श सुद्धा केलेला नाही आणि करणारही नाही, नीट बघा। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता इथे जो कोण तयार झाला हा अंतर्लिखित कोण होणार आहे, बी सी ए, बरोबर। मग आता पुढे काय करायचं, कंपासमध्ये ठराविक अंतर घ्यायचं आहे, आणि हा जो सी कोण तयार झाला आहे, या सी कोणाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला एक कंस टाकायचा आहे, ओके। समजा या छेदनबिंदूला मी नाव दिलं एम आणि याला नाव दिलं एन, तेच अंतर कायम असू द्या। आता कंपासचा टोक ए बिंदूवर ठेवा, कारण ए बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे। आणि ए बी या जीवेला छेदून जाईल असा एक कंस काढून घ्या, बरोबर। नंतर हा जो कंस आपण काढलेला आहे, त्या कंसांचे जे छेदनबिंदू आहेत एम एन, याच्यातला अंतर कंपासमध्ये घ्या, एम आणि एन एवढा अंतर। आणि कंपासचा टोक आता या छेदनबिंदूवर ठेवा, आणि कंसाला छेदून जाईल असा एक कंस काढा, ठीक आहे। हा छेदनबिंदू निश्चित करून घ्या। हा छेदनबिंदू निश्चित झाल्यावर आता हा छेदन बिंदू आणि ए बिंदू जोडून घ्या, तर बघा मित्रांनो, आपल्याला वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता, म्हणजे त्या केंद्राला स्पर्श सुद्धा केला नाही, तरी पण वर्तुळावरील दिलेल्या ए या बिंदूतून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढू शकलो। तर अशा पद्धतीची पण रचना एखाद्या वेळेला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारली जाते, साधारण 3 किंवा 4 गुणांसाठी अशा पद्धतीच्या रचना विचारल्या जातात। अगदी हमखास मिळणारे मार्क हे आहेत मित्रांनो, फक्त आपल्याला रचना कशी करावी ते मात्र लक्षात ठेवायचं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे याची कृती कशी केली, ती कृती मात्र आपल्याला उत्तरामध्ये लिहायची गरज नसते। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि विनंती वजा काही सूचना जर असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।